नमस्कार न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत मी केदार घाटगे पाहूया आठवड्याभरातील काही घडामोडी रेशनिंग धान्याच्या विक्रीत काटामारी आणि रॉकेलचा काळाबाजार करणाऱ्या हेदवड इथल्या सरकारमान्य रास्तभाव धान्य दुकानदाराचा जिल्हा पुरवठा विभागानं परवाना रद्द केला होता मात्र त्या दुकानात रॉकेल विक्री पूर्ववत सुरू करण्यात आल्यानं ना नागरिक संतप्त झाले हा परवाना रद्द करून कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी बुधरगड तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिलाय भुदरगड तालुक्यातील हेदौडे इथलं रास्तभाव धान्य दुकान अनेक वर्षांपासून चर्चेत आहे लॉकडाऊन कालावधीत धान्याची काटामारी आणि रॉकेल चड्याभावानं विक्री करून काळा बाजार केल्याची तक्रार ग्रामस्थांनी पुरवठा विभागाकडं केली होती जिल्हा पुरवठा विभागानं त्याची दखल घेऊन रॉकेल आणि धान्य दुकानाचा परवाना रद्द केला होता मात्र दुकानदारानं काही ग्रामस्थांकडे तक्रार नसल्याची माहिती लिहून घेतल्यानं पुन्हा रॉकेल परवाना पूर्ववत करण्यात आला ही बाब समजताच ग्रामस्थ संतप्त बनले ग्रामस्थांच्या सातत्यानं तक्रारी असताना देखील पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची मेहर नजर का या पाठीमागचं गौड बंगाल काय असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित करण्यात आला तसंच या दुकानातून रॉकेल खरेदी करायचं नाही असा निर्धार करण्यात आला तर दुसरीकडे तक्रार नसल्याची माहिती दबावाखाली लिहून घेण्यात आल्याचा आक्षेप नोंदवण्यात आलाय याबाबतचं निवेदन भुदरगड तहसीलदारांना देण्यात आलं कसत असलेल्या मुलकीपट जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात या मागणीसाठी जनसुराज्य पक्षाच्या वतीनं चौदा ऑक्टोबर रोजी शाहवाडी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे शेतकऱ्यांच्या न्याय मागणीसाठी मोर्चा दिवशी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा शंकरराव कांबळे यांनी दिलाय जनसुराज्य पक्षाच्या वतीनं शाहवाडीचे तहसीलदार गुरु बिराजदार यांना निवेदन देण्यात आलं गेल्या अनेक वर्षापासून मुलकीपट जमिनी शेतकरी कसत आहेत स्वातंत्र्यपूर्व काळापासून अशा जमिनी शेतकऱ्यांच्या ताब्यात आहेत त्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर करून द्याव्यात सातबारा पत्रकी शेतकऱ्यांची नावं दाखल करावीत यासाठी जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला शाहवाडी तालुक्यातील मरळी इथल्या मागासवर्गीय शेतकऱ्यांना कसत असलेल्या जमिनी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला त्याच धर्तीवर मुलकीपड जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर करून द्याव्यात अन्यथा चौदा ऑक्टोबर रोजी शाहवाडी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल आणि मोर्चावेळी आत्मदहन करू असा इशारा जनसुराज्याचे जिल्हाध्यक्ष शंकरराव कांबळे यांनी दिलाय निवेदनावर शंकरराव कांबळे पंचायत समितीचे माजी सदस्य मनोहर कांबळे पांडुरंग कांबळे तुकाराम कांबळे यांच्या सह्या आहेत माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहीम यशस्वी करून कोरोनाला हद्दपार करूया असं आवाहन तहसीलदार रमेश शेंडगे यांनी केलं पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते पन्हाळा तालुक्यातील कोतोली ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीनं माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवण्यात आली तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ झाला आशा वर्कर्स आणि आरोग्यसेवक गावागावात जाऊन सर्वेक्षण करत आहेत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करावा सामाजिक अंतर राखावं हात स्वच्छ ठेवावेत गर्दी करू नये अशा सूचना शिक्षक आशा वर्कर आणि आरोग्य सेवकांमार्फत दिल्या जात आहेत या मोहिमेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सामाजिक भावनेनं प्रबोधन करावं असे निर्देश तहसीलदार रमेश शेंडगे यांनी दिले यावेळी गटविकास अधिकारी तुलसीदास शिंदे डॉक्टर कुणाल चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते दिव्यांग लाभार्थ्यांना शासनाच्या धोरणानुसार रेशन धान्य मिळावं दिव्यांग विकासाचा पाच टक्के निधी खर्च करण्यास टाळाटाळ ताल करणाऱ्या ग्रामपंचायतींवर कारवाई करावी अशा मागण्या दिव्यांग बांधवांनी केल्या आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राधानगरी तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली राधानगरी तहसील कार्यालयासमोर दिव्यांग बांधवांच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली राज्य शासनानं जाहीर केलेल्या धोरणानुसार दिव्यांग बांधवांना रेशनधान्य मिळत नाही शिवाय शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली दिव्यांग विकास निधी खर्च करण्यास टाळाटाळ ताल करणाऱ्या ग्रामपंचायतींवर कारवाई करावी अंत्योदय योजनेतून रेशन धान्य मिळावं दोन हजार एकोणीसपासूनची वाढीव पेन्शन फरकासह मिळावी लॉकडाऊन काळातील घरगुती वीज बिल माफ करावीत दिव्यांगांचा घरफाळाही माफ करावा अशा मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार विजय जाधव यांना देण्यात आलं यावेळी मंगल निकम अभिजित डोंगळे विनायक सुतार धनाजी आरडे, सदाशिव अंगज उपस्थित होते आणखी काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या पुढील भागात विराज सिटी भुयेकर पाटील ग्रुपचा एक सुमंगल वास्तु प्रकल्प विराज सिटी साईट संपर्क कागल एसटी समोर नॅशनल हायवे एन एच फोर लगत कागगल मोबाईल पंच्याण्णव सत्तावीस साठ चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत कागल तालुक्यातील सरकारी शाळांचा पट यावर्षी दोनशेनं वाढलाय पहिली ते आठवीपर्यंतची विद्यार्थी संख्या आता पंधरा हजार तीनशे ब्याऐंशी झाली आहे ऑनलाईन शिक्षण डिजिटल क्लासरूम आणि शिक्षकांनी घरोघरी जाऊन केलेल्या प्रबोधनामुळे विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचं पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी गणपती करमळकर यांनी सांगितलं कोरोना महामारीमुळे अद्याप शाळा सुरू झालेल्या नाहीत मात्र या काळात विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता जिल्हा परिषद शाळांसाठी सॉफ्टवेअर विकसित करण्यात आलंय कागल तालुक्यात याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय कागल तालुक्यात पहिली ते आठवी पर्यंत एकशे एकवीस सरकारी शाळा आहेत या शाळांमध्ये गेल्या गेल्या वर्षी गेल्या वर्षी विद्यार्थी विद्यार्थी शिक्षण घेत होते होते कमी झाले कोरोना काळात शाळा बंद असताना शिक्षकांनी ऑनलाईन पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले तसंच लोकसहभागातून पन्नासहून अधिक शाळांचा कायापालट केलाय तसंच कर्नूर इथं दिल्ली पॅटर्न राबवत सुसज्ज शाळा निर्माण केली आहे तसंच शिक्षकांनी घरोघरी जाऊन शाळांबाबत पालकांचं प्रबोधन केलं त्यामुळे पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गात दोनशे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला गेल्या वर्षी कागल तालुक्यानं प्रज्ञाशोध परीक्षा नवोदय परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षेत चांगलं यश मिळवलंय याचा फायदा विद्यार्थी वाढीसाठी झाल्याचं पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांनी सांगितलं कोरोनामुळं महानगरात राहत असलेल्या अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात त्यामुळे काही कुटुंब गावी परत आली आहेत या कुटुंबातील विद्यार्थ्यांनीही जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतलाय एकूणच कोरोनामुळं शालेय सत्र पुढे गेलं असलं तरी विद्यार्थी वाढीचा लाभ जिल्हा परिषद शाळांना झालाय हे मात्र निश्चित पन्हाळा तालुक्यातील कळे गावातील आठवडी बाजार सुरू करावा अशी मागणी स्थानिक व्यापारी आणि ग्रामस्थांनी केली आहे मागणीचं निवेदन कळे ग्रामपंचायत आणि महसूल विभागाला देण्यात आलंय पन्हाळा तालुक्यात कळे गावात आठवड्याला मोठा बाजार भरतो परिसरातील पन्नासपेक्षा जादा गावातील नागरिक या ठिकाणी खरेदीसाठी येतात लॉकडाऊनमुळे आठवडी बाजार बंद असल्यामुळं ग्राहकांची कुचंबणा होते शिवाय व्यापाऱ्यांचा व्यवसाय बुडतोय आर्थिक चक्राला गती देण्यासाठी कळे इथला आठवडा बाजार सुरू करणं आवश्यक आहे या बाबीचा विचार करून कळे इथला सुरू करावा अशी मागणी ग्रामस्थ आणि व्यापारी वर्गाने केली आहे गेले सात महिने हा आमचा व्यापारी घरी बसून आहे त्यांचा प्रश्न उद्भवलेला आहे आणि यासाठी आपण सर्वांना शासनेवर सर्व नियम पाळून मास्क आणि सुरक्षित अंतर ठेवून आम्हा हो लोकांना बाजारला परवानगी मिळावी या उद्देशाने या ठिकाणी आलेलो आहे मायक्रो फायनान्स कडून महिलांनी घेतलेली कर्ज माफ करावीत महिलांना त्रास देणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीनं करवीर तालुक्यातील सांगरुळ फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं सुमारे अर्धा तास रस्ता रोखून धरल्यानं या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील कोपर्डेजवळ सांगरुळ फाटा इथं ब्लॅक पॅन्थरच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं महिला बचत गटाकडून कर वसुलीसाठी मायक्रो फायनान्स कंपन्या नियमबाह्य पद्धतीचा अवलंब करत आहेत कर्जवसुलीसाठी तंत्राचा अवलंब केला जातो त्यामुळे महिलांना मानसिक त्रास होतोय ही बाब लक्षात घेऊन मायक्रो फायनान्सच्या पठाणी पद्धतीच्या कर्जवसुलीला स्थगिती द्यावी त्या कंपन्यांवर कारवाई करावी आणि मायक्रो फायनान्सकडून महिलांनी घेतलेली कर्ज माफ करावीत अशा मागण्या करण्यात आल्यात सुमारे अर्धा तास रस्ता अडवून धरण्यात आला त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आंदोलनात सुभाष देसाई विश्वास कांबळे रामचंद्र कांबळे दयानंद कांबळे अनिता रामाने पूजा कांबळे यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला इथल्या श्री नवरंग विकास सेवा संस्थेचे संस्थापक सीताराम नारायण पाटील यांचं नुकतंच निधन झालं त्यांच्या उत्तर कार्यानिमित्त ग्रामस्थांना वाफेचं मशीन आणि मास्क वाटप करून कोरोनाच्या साथीमध्ये हा उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला इथल्या कुंभी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन किशोर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचे चिरंजीव नवरंग विकास संस्थेचे संचालक अनिल सीताराम पाटील आणि सह्याद्री दूध संस्थेचे चेअरमन मानसिंग भगवान पाटील आणि पाटील परिवाराच्या वतीनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कार्याच्या खर्चाला फाटा देत ग्रामस्थांना वाफेचं मशीन आणि मास्क वाटपाचा कार्यक्रम पार पडला यावेळी कुंभी कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन किशोर पाटील म्हणाले सद्यस्थितीची गरज ओळखून मानसिंग पाटील आणि त्यांच्या परिवारानं कोरोनाच्या काळात उत्तर कार्याच्या खर्चाला फाटा देऊन सरकारी नियमांचं पालन करून वाफेचं मशीन आणि मास्क वाटप करण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद का आणि अनुकरणीय असल्याचं सांगितलं यावेळी सह्याद्री दूध संस्थेचे संस्थापक भगवान पाटील संभाजी पाटील एकनाथ पाटील रामचंद्र पाटील भिवा पाटील सुनील पाटील धनाजी पाटील डॉ अमर पाटील राजेंद्र घाटगे गंगाराम पाटील बाळासाहेब पाटील हितेश पाटील श्रीकांत पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते वार्तापत्रामध्ये मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती गुणवत्ता दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे चोवीस मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी टी एम युगा टी बारेला विश्वासाची मजबूतीला युगायुगांची गुणवत्ता दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञाना तयार होणारे चोवीस पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी टीएमटी बार्स. विश्वासाची बार्मी वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत कोरोनामुळे कोल्हापूर शहरातील स्मशानभूमीवर दिवसेंदिवस अंत्यसंस्काराचा भार वाढतोय त्यामुळे शेणी आणि लाकूड यांची कमतरता पडते शेणीदान करण्यासाठी महापालिकेनं केलेल्या आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळतोय गगनबावडा तालुकावासियांनी कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीला शेणी आणि लाकूड देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीला पंधरा हजार शेणी आणि लाकूड प्रदान करण्यात आलं कोरोना साथीनं मृत्यूचं प्रमाण वाढलंय त्यामुळे कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्काराचा ताण वाढला असून शेणी आणि लाकूड यांची कमतरता भासतीय त्यामुळे महापालिकेनं स्मशानभूमीसाठी शेणी लाकूड आणि अन्य आवश्यक साहित्य देण्याचं आवाहन केलंय या आवाहनाला संपूर्ण जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून प्रतिसाद मिळतोय गगनबावडा पंचायत समितीचे माजी सभापती बंकट थोडगे यांनी तालुक्यातील नागरिकांना शेणी आणि लाकूड देण्याचं आवाहन केलं होतं या आवाहनाला तालुक्यातील माता भगिनींनी प्रतिसाद देऊन अवघ्या एक दिवसात पंधरा हजार शेणी आणि लाकडं गोळा करून माजी सभापती बंकट थोडगे यांच्याकडे सुपूर्द केली कोल्हापुरातील कोरोना योद्धे बैतुलमाल कमिटीचे जाफर बाबा सय्यद आरोग्य मित्र बंटी सावंत व्हाइट आर्मीचे अशोक रोकडे डॉक्टर आझाद नायकवडी संताजी बाबा घोरपडे यांच्या हस्ते महापालिकेकडे या शेणी आणि लाकडं

प्रयत्न करा आवाहनही त्यांनी केलं जिल्हा परिषदेच्या दिव्यांग सल्ला आणि मार्गदर्शन दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर प्रसंगी ते बोलत होते कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीनं जिल्हा परिषदेत दररोज आणि पंचायत समितीत बुधवारी दिव्यांग सल्ला आणि मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार आहे त्या ठिकाणी दिव्यांगांना मार्गदर्शन करण्यासाठी निवडक शिक्षकांना जिज्ञासा शाळेच्या हॉलमध्ये प्रशिक्षण देण्यात आलं दिव्यांगांच्या योजना त्यासाठी लागणारी कागदपत्र त्यांचे अधिकार हक्क आरोग्य सेवा सुविधा याबद्दल समुपदेशन केलं जाणार आहे अशी माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी दिली एजंट आणि दलालांपासून दिव्यांगांची फसवणूक होऊ नये यासाठी प्रत्येक व्यक्तीनं दक्षता घेतली पाहिजे असं घाटे यांनी नमूद केलं मतिमंद गतिमंद आणि दिव्यांग विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवण्याचं अलौकिक कार्य या क्षेत्रातील शिक्षकांकडून होत आहे असे गौरव उद्गार जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी काढले चाकोरीबद्ध कामाच्या सीमा ओलांडून आत्मीयता म्हणून दिव्यांगांना समृद्ध बनवण्यासाठी पुढाकार घ्या असं आवाहन सातपुते यांनी केलं आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक दिव्यांगाला योग्य मार्गदर्शन करा त्यांना सन्मानजनक वागणूक द्या असं त्यांनी नमूद केलं सुसंवाद हेच जनसंपर्काचं प्रभावी माध्यम असल्याचंही ते म्हणाले शासकीय योजना राबवायची आहे एवढीच भावना न बाळगता सेवाभावी वृत्ती ठेवून काम करा असं जिल्हा राष्ट्रीय न्यास समितीचे सदस्य अतुल जोशी यांनी नमूद केलं यावेळी जिज्ञासा संस्थेच्या कार्यवाह स्मिता दीक्षित सदानंद बगाडे प्रमोद भिसे उपस्थित होते पन्हा तालुक्यातील निवडे इथं पूर्वजांच्या स्मृती दिनानिमित्त पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आला कार्यक्रमासाठी आलेल्या नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते रोपं देण्यात आली पन्हाळा तालुक्यातील निवडे इथं कृषी अधिकारी संजय तांदळे यांच्या पुढाकारानं पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम राबवण्यात आला तांदळे यांनी आपल्या आईवडिलांच्या स्मृती दिनाचं औचित्य साधून परिसरातील नागरिकांना रोपं भेट स्वरूपात देण्यात आली अनावश्यक खर्च टाळून पर्यावरण वाचवण्याचा संदेश या निमित्तानं देण्यात आला या प्रसंगी शाहीर आझाद नायकवडी अजितसिंह काटकर सरपंच लक्ष्मी तांदळे उपसरपंच उज्ज्वला सुतार एस के पाटील सुनीता तांदळे संदेश तांदळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कोल्हापूर जिल्ह्यातील रानमेवा राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी भिडे उद्योग समूहानं केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत असे उद्गार आमदार विनय कोरे यांनी काढले भिडे उद्योग समूहाच्या या उपक्रमामुळं शाहवाडी तालुक्यातील रानमेवाच्या पर्यटक आणि देशभरातील हौशिक हवयांना आस्वाद मिळणार आहे शाहूवाडी तालुक्यातील आंबा हे गाव पर्यटन दृष्ट्या महत्त्वाचं आहे इथल्या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी देशभरातील पर्यटक येत असतात या परिसरात मोठ्या प्रमाणात रानमेवा उपलब्ध असतो मात्र त्याच्या वितरण व्यवस्थेविषयी स्थानिकांना फारशी माहिती नसते त्यामुळे रानमेवापासून फारसं उत्पन्न मिळत नाही ही बाब लक्षात घेऊन भिडे उद्योग समूहानं आंबा इथं रानमेवा आणि त्यापासून बनवलेल्या विविध पदार्थांच्या विक्रीसाठी केंद्र सुरू केले शाहवाडी परिसरासह कोल्हापूर जिल्ह्यातील रानमेवा देशभर पोहोचण्यासाठी भिडे उद्योग समूह विशेष प्रयत्नशील आहे इथल्या रानमेवाचा आस्वाद देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांना मिळावा असं आमदार विनय कोरे यांनी नमूद केलं या प्रसंगी उद्योजक श्रीकांत भिडे करणसिंह गायकवाड केडीसीचे संचालक सर्जेराव पाटील बाळासाहेब गद्रे विष्णू पाटील साक्षी भिंगाडे वासुजी गद्रे संदीप गद्रे उपस्थित होते याबरोबरच हे वार्तापत्र इथंच संपलं नमस्कार